चला ओपनिंग प्लेयर मैदानामध्ये पाडवा टीम द्वारली आणि त्यांच्या विरुद्ध ताडाली या दोन टीम दरम्यान पहिल्या फेरीची ही तिसरी मॅच. टॉस जिंकला ताडाली टीमच्या कॅप्टनने बॉलिंग करण्याचा निर्णय आणि बॅटिंगसाठी इन्व्हिटेशन दिलंय ते म्हणजे टीम द्वारली या संघाला. चला ओपनिंग प्लेअर मैदानामध्ये पाठवा त्वरित टीम द्वारली. पाच ओव्हरची मॅच, 25 मिनिटाचा टाइम इथं काउंट केलं जात आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे अगदी दिलेल्या नियोजित वेळेमध्ये आपण इनिंग अर्थातच हे सत्र कम्प्लीट करायचं आहे. चला ओपनिंग प्लेअर मैदानामध्ये पाठवा त्वरित टीम द्वारली. अंपायर धर्मेंद्र वर्मा सर सूचना आहे अगदी वेळेवरतीच आपण जास्तीत जास्त लक्ष फोकस करायचं, कॉन्सन्ट्रेशन करायचं, कारण वेळ आपल्यासाठी खूप किमती आहे. जवळजवळ 1:24 सध्याच्या घडीला ही स्थानिक वेळ. चला ओपनिंग प्लेअर मैदानामध्ये पाठवा बॅटिंग करणारी टीम धोरली. ओपनिंग बॅट्समन सध्या घडीला मैदानाकडे दाखल होत असताना टीम द्वारलीच्या बद्दीनं विनायक आणि त्यांच्या साथीनं हृदयनाथ ही सलामीची जोडी या मॅच मध्ये द्वारली टीमची मैदानाकडे दाखल झाली आहे. टॉस जिंकला टीम ताडालीच्या काब्यानं फिल्डिंगचा निर्णय. बॉलिंग ट्रॅकवरती मॅनेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन बॉलर सज्ज झालाय. कॉमेडी बॉक्स इनकडून ओव्हरती विकेट न भाविक बजागे. चला गिव्ह मी जॉन अंपायर ग्रीन सिग्नल लेट्स प्ले. भिवंडी विभागातील एक दादा संघ ताडाली. बॉलर तयार भाविक बजागे. पहिलाच बॉल बाफुंडी देऊन स्लॅश केलाय. व्हाट अ शॉट, व्हाट अ कॉन्फिडन्स. पहिल्याच बॉलवरती दर्जेदार सुरुवात करून देत असताना हृदयनाथ नसाल बॉल सरळ निघून चाललाय स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर अँड अंपायर सिग्नल वन बाउन्स ओव्हर दिलो भायदो चौकार. चौकारानं टीमचं अकाउंट इथे ओपन करत असताना खातं खुलं करत असताना बॅट्समन हृदयनाथ रसाल 4 धावा त्याच्या बाटमधून. पहिल्याच बॉलवरती बाकुंडी थांबून त्यानं वेट केला. त्यानंतर ट्रान्सपरेशन त्याचं चांगलं राहिलं आणि बॉल पाठवून दिला सीमारेषेच्या बाहेर हा चौकार. 4 धाव्यानं द्वारली टीमचं अकाउंट या मॅचमध्ये खुलं झालं. ऑन साईडला स्विंग केला हा बॉल, फिल्डर पोहोचला शॉर्ट बाकुड स्कोअर लेगला मिळेल ती फक्त 1 रन. हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आहे, हे सेन्सिबल क्रिकेट आहे. हृदयनाथ रसाल यांच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवरती चौकार आला. त्यानंतर सिंगल रन ते स्कोर कार्ड इथे मेंटेन ठेवत असताना टीमची टोटल पोहोचली आहे या सिंगल रन नंतर 5 आकड्यावरती. शॉर्ट बॉल बॅकफुट येऊन स्क्वेअर कट गेलाय. विनायक काटेच्या बॅटमधून बॉल निघून चाललाय एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. हाय तो चौकार. आक्रमणाने आक्रमणाने सुरुवात करत असताना दोन्ही बॅट्समन पहिल्याच बॉलवरती सुरुवात करतो. त्या राहिली विनायक
काटेजी देखील ज्या प्रकारे स्टार्ट दिला होता हृदयनाथ रसलनं हा चौकार त्याने दिला गोलाय बॉलर भाविक बजागेच्या विरुद्ध आणि चार धाबेच्या साथीनं टीमचा धावफलक सद्यस्थितीला पुढे पोहोचत असताना नऊ या आकड्यावरती नाईन रन ऑन द बोर्ड. बासबुद्धी येऊन पूल करण्याचा प्रयत्न टायमिंग हवं तसं झुलत नाहीये शॉर्ट विकेटला. फिल्डिंग अतिशय चांगली झाली रेनआउटसाठी अपील झालं अंपायरकडे आणि पंचांनी ती अपील इथे स्वीकारले. फलंदाज होतोय बाद विनय काटे बागतो तो बेवली टीम धोरलीला पोहोचलाय. नऊ या धावसंख्येवरती हा पहिला धक्का. स्टार्ट मिळाला होता बट शॉर्ट मिडिकेटच्या फिल्डरचं देखील कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे त्यांना थ्रू दिला आणि गोलंदाजाचं बाकप देखील सुरेख राहिलं. सांगिक सुरेश मिळाला या बॉलवरती बॅटिंग करणाऱ्या द्वारली टीमच्या विरुद्ध. लोगो फुल टॉस बॉल ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न टायमिंग होत नाहीये. भडनाट गती होती या बॉलवरती जबरदस्त वेग होता आणि स्ट्राकिंग एअरवरती फुल टॉस बॉलवरती बीट झाला तर म्हणजेच बॅट्समन हृदयनाथ रसाल हाय तो डॉट बॉल. नऊ रन झालेले आहेत स्कोरबोर्डवरती. एका विकेटचं नुकसान इथे झालं. विनय काटे बाद झालेत आणि त्यानंतर टीमचा डाव सावरण्याकरता मैदानाकडे बॅट्समन दाखल झाले तो म्हणजेच मनीष. वाय आर यू गेटिंग लेट? पंचांना सूचना आहे अधिक सवीला पण घेऊ नका. पाणी लागलं फलंदाजाला दुखापत झाली असेल तर तशी विचारणा करा आमच्यापर्यंत कारण हा तिसरा सामना सुरू आहे. अजूनही पाच मॅचेस आपल्याला कव्हर करायच्यात आणि प्रत्येक सामना जास्तीत जास्त षटकांचा कसा होईल याकडे आमचं लक्ष आहे. शॉर्ट ऑफ गुड लेंथ बाकुट देऊन लेट कट करण्याचा प्रयत्न टायमिंग होत नाहीये. परफ्यूम डिलिव्हरी स्क्वेअर लेग अंपायरकडे पाहिलं जातं आणि त्याचबरोबर अंपायरचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला. इट इज अ व्हाइट बॉल. एक एक्स्ट्रा रन ऍड होईल बॅटिंग करणाऱ्या धोरली टीमच्या अकाउंटमध्ये आणि एक्स्ट्रा रन नंतर टीमचं दाफलक पुढे पोहोचलं इन डबल डिजिट 10 रन ऑन द बोर्ड. अंपायर सिग्नल इज लास्ट अँड फायनल सिग्नल. रन झालेले आहेत स्कोरबोर्ड वरती 10-10 रन ऑन द बोर्ड. स्ट्राकिंग होती बॅट्समन हृदयनाथ. फुलली दोन विषय मध्ये फटक जोड केला ऑन ड्राइव्ह इथे करत असताना आउट फुल वन आहे. बॉटमॅनचा खूप चांगला वापर. व्हॉट इज लॉन्ग ऑनच्या दरम्यान फिल्डर फक्त बॉलच्या पाठमोरा त्याला बीट करून बॉल निघून चाललाय. व्हॉट इज लॉन्ग ऑन सीमारेषा बाहेर हा चौकार. पहिल्या षटक मैदानामध्ये समाप्त झालं. रन झालेले आहेत 14. एक विकेट इथे गमावली हृदयनाथ रसाल. फ्लाइंग स्टार्ट इथे करून दिला टीम द्वारलीला. तरी आमदार चषका करता आणि त्याचबरोबर अमोलजी कोतरे यांच्याकरता निखिल ठोंबरे यांच्या वतीनं शुभेच्छा देत आहेत. पहिलं षटक मैदानामध्ये समाप्त झाले. रन झालेले आहेत 14. यानंतर होणारा सामना असेल वेहळे आणि त्यांच्या विरुद्ध धोत्रे. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला रिक्वेस्ट आहे पहिलं सत्र जेव्हा समाप्त होईल तेव्हा आपण टॉससाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. चला फास्ट खेळायचं थोडं. फिल्डिंग करणारी टीम ताडली भिवंडी. नेक्स्ट मॅच असेल वेहळे आणि त्यांच्या विरुद्ध धोत्रे. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला रिक्वेस्ट आहे कृपया आपण पहिलं सत्र समाप्त झाल्यानंतर टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आकाश वळसे येत आहेत इन सेकंड ओव्हर मॅनेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन. पहिल्या ओव्हरच्या अंतिम बॅटिंग करत असताना द्वारली टीमचे रन झालेले आहेत 14. राऊंड विकेट ने आकाचा पहिलाच बॉल फ्लिकाबेरीचा फटका दिसवलाय. मनगटी ताकदीच्या साहेबनं बॉल ढकलून दिला डिब्बा स्क्वेअर लेगला. फिल्डरचे प्रयत्न तिथे थोडेसे
मी म्हणलं उशिराने ऍक्शन मध्ये आले आणि तोपर्यंत दोन धावा अगदी सहजरित्या कंप्लीट करत असताना बॅट्समन मनीष आणि या दोन धावेच्या साथीनं टीमचा दाफल पुढे पोहोचतोय ते 16 या आकड्यामध्ये 16 रन ऑन द बोर्ड स्ट्राइकिंग इटवरती आहेत बॅट्समन मनीष विषयमध्ये फटका लाफ करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग आहे मिड ऑफ आणि मिड ऑनच्या फिल्डरच्या दरम्यान जजमेंट तिथं चुकलं कॅच ड्रॉप झाली आणि बॅट्समन मनीषला मिळालं हे जीवन आणि तोपर्यंत दोन धावा अगदी सहजरित्या ते कंप्लीट करत असताना दोन्ही बॅट्समन डबल नंतर टीमची टोटल पोहोचली 18 या आकड्यावरती लागोपाठची ही दुसरी दुहेरी धाव आणि त्यानंतर टीमचा धावफलक वेगाने पुढे सरकत असताना ते म्हणजेच 18 या आकड्यावरती बाफडू देऊन कटकेला हा बॉल हलक्या दाना फक्त दिशा देत असताना सेन्सिबल क्रिकेट मनीष यांच्या वतीनं एक रन इथे ऍड होईल दोरली टीमच्या अकाउंटमध्ये आणि या सिंगल नंतर टीमची टोटल स्कोर कार्डवरती पुढे पोहोचत असताना ते 19 या आकड्यावरती 19 रन ऑन द बोर्ड स्ट्राइकिंग एटवरती हृदयनाथ रसाल विषयमध्ये फटका सजवण्याचा प्रयत्न वांडा डिलिव्हरी इम्प्रेसिव्ह कामगिरी करत असताना आकाश इन सेकंड ओव्हर मध्ये टप्पा भुंडाड होता या बॉलचा अगदी मिडल आणि ऑफस्टिक वरती पीच झाला आणि लास्ट मुवमेंटला लेट स्विंग या बॉलवरती पाहायला मिळाली आणि गतीने ते बीट झालाय स्ट्राइकिंग वरती बॅट्समन हृदयनाथ ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न या सिरीज अंपायर सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय हिट विकेटचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय स्वतःचा बॉडी स्टान्स गमावला फलंदाज हृदयनाथ आणि त्यानंतर त्याचा पाय आदळला यष्ट्यांवरती रिअरली हे चित्र टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय आणि हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज होतो बाद हृदयनाथ रसाल बॅक टू द पॅव्हिलियन तर गणेशजी दानके यांच्या स्पर्धेच्या वतीनं व्यासपीठावरती शुभागमन झाले जे उत्तम दर्जाचे क्रिकेटर आहेत आणि त्याचबरोबर पोलीस सेवेमध्ये देखील रुजू आहेत त्यांचा आमदार चषकाबादे अमोल कतुरे आणि एसएन बस संभाजीनगर आयोजितच्या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत विनंती आहे आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे रन झालेले आहेत 19 स्टील 1-2 गो एका बॉलचा खेळ जुनी शिल्लक बॅट्समन मैदानाकडे दाखल झाला धनाजी जो सद्यस्थितीला आहे स्ट्राइकिंग एंड वरती राऊंड विकेटने विशेष मध्ये लॉफ केला हा बॉल ऑन द राईट सुपर स्ट्रोक फिल्डर बॉलच्या पाठीमागे त्याचे प्रयत्न पडले तर पुढे बॉल निघून चाललाय व्हॉट इज लॉंग ऑफ लॉक टप्पा घेतल्यानंतर सीमारेषा पार धनाजीच्या बाटमधून येतोय हा धमाकेदार चौकार दुसऱ्या षटकाचा शेवट इथे गोल करत असताना धनाजी हा चौकार त्यानं ठोकला बॉलर आकाशच्या विरुद्ध दोन षटकांचा खेळ इथे संपला आणि दोन षटकांच्या अखेरीस मान्यता दी पॉवर प्ले मध्ये द्वारली टीमची सुरुवात धमाकेदार झाली 11.50 धावीची सरासरी मेंटेन करत असताना दोन विकेटच्या नुकसानामध्ये रन झालेले आहे 23-23 चला स्पीडअप द्यायचा डावाला फिल्डिंग करणारी ताडाली भिवंडी टीम दोन ओव्हर नंतर रन झालेले आहेत 23 मनीष स्टील बॉल मध्ये 5 धाव्याचं कॉन्ट्रीब्युशन देतो आणि त्याचबरोबर धनाजी एका बॉल मध्ये चौकारानं टीमच्या धावसंख्येमध्ये आपलं योगदान सिद्ध करत असताना थर्ड ओव्हर तिसरं षटक प्रगतीपथावरती तिसऱ्या षटकात बॉलिंग ट्रॅकवरती तयार झालाय बॉलर प्रेम कॉमेडी बॉक्स लाईन कडून सध्याच्या स्थितीला तो टीम करता गोलंदाजी देख करतोय सांगिक तिसऱ्या तर वैयक्तिक डावाचं आहे त्याचं पहिलं षटक ट्रॅकिंग एअरमध्ये आहे बॅट्समन मनीष आणि नॉन स्ट्राकिंग एअरमध्ये आहे बॅट्समन धनाजी फोर द विकेट
बाउंसर ला टर्न करण्याचा प्रयत्न इनसाइड एज घेतली गेली फाइनलचा फील्डर बीट झाला आउटफील्ड वेगवान आहे लॉन्ग लेगच्या दरम्यान डीप मध्ये फील्डर पोहोचलाय स्ट्राइक गेटवरती थ्रो देतोय तोपर्यंत दोन धावा अगदी सहजतेने या बॉलवरती कंप्लीट होतात आणि दोन धावांच्या साथीने टीमचा डाव फलक पुढे पोहोचत असताना 25 25 या आकड्यावरती वेहले टीम कॅप्टन आणि त्याचबरोबर धोत्रे टीम कॅप्टन चार ओव्हर नंतर आपण रिपोर्टिंग करायचं टॉस का बॉस या कक्षामध्ये फुल लेंथ होता ड्राइव केला कॉपी बुक साइडला प्रयत्न चांगले राहिले मिड ऑफच्या फिल्डर जे पहिल्याच ऍक्शन मध्ये त्यांना बॉल अडवले फुटबॉल स्किलचा वापर झाला त्या ठिकाणी आणि तोपर्यंत इजीली ही एक रन मिळती आहे बॅट्समन मनीषला आणि टीमचा दाफलक या सिंगल नंतर स्कोर वरती पुढे पोहोचत असताना ते म्हणजे 26-26 या आकड्यावरती लोगो फुल टॉस बॉल अनसाइडला स्वीप केलाय परफेक्ट मिडल ऑफ द बॅट जसा चेंडू बॅट वरती आला तसा चेंडू निघून चाललाय विकेट सी मारेच्या बाहेर अंपायर सिग्नल हिट्स आउट ऑफ द मार्क यूज इट सिक्सर मोठा ब्लास्ट षटकार इथे ठोकला बॅट्समन धनाजीना आणि सहा धावेच्या साथीनं टीमचा धावफलक पुढे सरकत असताना ऑन स्कोर कार्ड रन तुम्हाला पाहायला मिळतात 32-32 रन मॅच बॉल आलेला आहे विनंती आहे मॅच बॉल मध्ये आपण सामना कंटिन्यू करायचा अंपायर धर्मेंद्र वर्मा सर थर्टी टू ऑन द बोर्ड 32 धावा आहे दाफलकावरती आक्रमकता धारण करत असताना मैदानामध्ये बॅट्समन धोनाजी ज्याप्रमाणे तो अग्रेशन दाखवतोय मॅच मध्ये दोन बॉलचा सामना त्यानं केला एक चौकार एक षटकार दहा धावेवरती तर नाबाद इनिंग साकारतोय ऑन साइडला स्विंग केला आणखी एक दर्जेदार फटका वन शॉट एक्साइटिंग पॉवर होती या बॉल वरती परफेक्ट मिडल ऑफ द बॅट टायमिंग बरोबर जुळलं गेलं आणि बॉल पुन्हा एकदा निघून चाललाय सीमारेषा पार हा लागोपाठचा दुसरा षटकार कन्सेक्युटिव्ह टू विनर लागोपाठचा हा दुसरा ब्लास्ट बॅट्समन धनाजी यांच्या बॅट मधून टीमचा धावफलक पोहोचत असताना 38-38 या आकड्यावरती फुलवली होता ऑन साइडला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न बॅटन पार्ट मधन अगदी थापाडवरती रस झाला हा बॉल आणि फायनली स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवण्यात देखील यश आलं ते म्हणजेच बॉलर प्रेमला हा येतो डॉट बॉल टीमची टोटल 3 रन झालेले आहेत 38 38 रन ऑन द बोर्ड स्टील 1 टू गो तिसऱ्या ओव्हरचा अजून लास्ट बॉल शिल्लक स्ट्राइक विकेट वरती धनाजी ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न यावेळेला देखील टायमिंग होत नाहीये खूप लवकर फटका रिएक्ट केला अंपायर सिग्नल इट इज फ्रॉम लेग बाईज आणखीन एक एक्स्ट्रा रन ऍड होईल लास्ट बॉल वरती तिसऱ्या षटकाचा गेली ते समाप्त झाला आणि 3 ओव्हरच्या अंती वारली टीमचा दाफलक जाऊन पोहोचला ते म्हणजेच 13 धाब्याच्या सरासरीनं 39-39 या धावसंख्येवरती वेहले टीम कॅप्टन आणि त्याचबरोबर धोत्रे टीम कॅप्टन विनंती आहे त्वरित आपण टॉस का बॉक्स कक्षामध्ये यायचं नाणेफेकी करता ऑन द बोर्ड आफ्टर 3 ओव्हर लॉस ऑफ 2 विकेट 39 धावा आहेत दाफलकावरती 2 विकेटच्या नुकसानामध्ये 13 धावेची सरासरी मेंटेन ठेवली आहे प्रति 3 षटकांमागे सेकंड स्पेलमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर येत आहेत आकाश टीमसाठी हे चौथं तर वैयक्तिक या मॅचमधलं त्यांचं दुसरं षटक हॅव एनकडून ते तयार होत आहेत राऊंड विकेट ना स्ट्राइकिंग मध्ये बॅट्समन आहे धनाजी राऊंड विकेट नाकाचा हा बॉल पाठून दिला मिड विकेट सी मारेच्या बाहेर अंपायर सिग्नल बॉल क्रॉसिंग द बाउंड्री रोप हा तो षटकार पहिल्या बॉल पासून आक्रमण करत असताना धनाजी या मॅच मध्ये षटकारानंतर टीमचा धावफलक पुढे पोहोचत असताना ते म्हणजे 45-45 आकड्यावरती आणि स्वागत केलंय आकाशचं सेकंड स्पेल मध्ये या मोठ्या षटकारानं बॅट्समन धनाजीनं स्पीच अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न टायमिंग होत नाहीये
शॉट ऑफ कुठले दोरून टेक ऑफ घेत असताना हा बॉल सरळ निघून येतो विकेटकीपरच्या हातामध्ये. हा येतो डॉट बॉल. लेनचा खूप चांगला वापर झाला या बॉलवरती. गोलंदाज आकाशच्या वतीनं आणि अखेर हा डॉट बॉल त्यानं रिलीज केलाय धनाजीच्या विरुद्ध. पहिल्या फेरीची तिसरी मॅच द्वारलीच्या विरुद्ध संघ मैदानामध्ये खेळतो भिवंडी ताडाली. ऑनसाईडला स्वीप करण्याचा प्रयत्न यावेळेला देखील टायमिंग होत नाहीये. थापडवरती गासला हा बॉल दोन्ही बॅट्समन एका सेनवरती आणि आता इथे धावबाच्या रूपानं मी म्हणेल मैदान सोडावं लागतं. बॅट्समन मनीषला आणि टीमला पोहोचला. सद्यस्थितीला हा तिसरा धक्का. न्यू बॅट्समन मैदानाकडे दाखल होत आहे चेतन. पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता. त्यानंतर आकाशने इथं कमबॅक केला. डॉट बॉल त्यांना रिलीज केला. त्यानंतर सांगिक सुयश फिल्डिंग करणाऱ्या ताडाली भिवंडी या टीम करता न्यू बॅट्समन मैदानाकडे दाखल झाले चेतन. स्ट्राइकिंग एअरवरती 8 बॉलमध्ये 22 धावेची मॅरेथॉन इनिंग साकारत असताना बॅट्समन धनाजी. राऊंड विकेटना हा ट्रॅकर बॉल. अंपायर कडे पाहिले झाले. इट इज व्हाइट मेन अंपायर सिग्नल. इट इज व्हाइट बॉल. एक्स्ट्रा बाउन्स होता या बॉलवरती आणि पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला. अखेर ही अतिरिक्त एक धाव ऍड होईल. बॅटिंग करत असताना टीम द्वारली संघाच्या अकाउंटमध्ये आणि टीमचा धाव फलक पुढे पोहोचत असताना ते 46-46 आकड्यावरती. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. धीम्या गतीचा हा बॉल. लाईन रीड करता आली नाहीये. वेगामध्ये विविधता गतीमध्ये सातत्यानं फेरबदल करत असताना या षटकामध्ये आकाश आणि ह्या आणखीन एक डॉट बॉल बॅट्समन धनाजीच्या विरुद्ध जो सेट झाला या मॅचमध्ये त्याला अपसेट करत असताना. दाखवटू देऊन पुल करण्याचा प्रयत्न. टायमिंग होत नाही. मिस्टर अमिक स्टोक शॉर्ट बॅकवर स्कोर लागला. फिल्डर पोहोचला बॉल वरती. इनफील्ड मध्ये चांगली फिल्डिंग मिळेल ती फक्त एकच रन आणि या सिंगल धावेच्या साथीनं टीमचा धावफलक सद्यस्थितीला पुढे सरकलाय. तर 47-47 या आकड्यावरती. फुलटॉस बॉल होता. स्क्वेअर ऑफ द विकेट फटका सजवलाय. पहिल्याच बॉल वरती चेतन चढवलाय. हल्ला बॉल निघून चाललाय सीमारेषा बाहेर. हा तो षटकार. षटकाराच्या साथीनं इथे चौथ्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि चार षटकांच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलाय. ते म्हणजेच बॅटिंग करत असताना द्वारली या टीमचं 4 ओव्हरच्या नंतर 53-53 या धावसंख्येवरती 13.25 धावेची सरासरी प्रति. चार षटकर मागे इथे मेंटेन ठेवली. या फिल्डिंग तरी सेट करायची टीम ताडाली. अधिकचा वेळ आपण खर्च करू नका. वेहले टीम कॅप्टन आणि त्याचबरोबर धोत्रे टीम कॅप्टन. लास्ट ऑफिशियल कॉल फॉर बोथ टीम्स रिक्वेस्ट आहे. त्वरित आपण टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. वेहले टीम कॅप्टन आणि त्याचबरोबर धोत्रे टीम कॅप्टन. चार ओव्हरच्या अखेरीस रन झालेले आहेत 53-53. अंपायर सिग्नल येतो. इट इज नो बॉल आणि त्यानंतर बॉल निघून झाला लवलगल्या सीमारेषा बाहेर. 9+4 एकूण 5 रन ऍड होतील बॅटिंग करणाऱ्या द्वारली टीमच्या अकाउंटमध्ये. वेस्ट ऑफ हाईट होती या बॉलवरती आणि पंधराचा सिग्नल आता ऑन झालाय. तो म्हणजेच फ्रीड बॉलचा. 5 एक्स्ट्रा रन ऍड होतील द्वारली टीमच्या अकाउंटमध्ये. टीमची टोटल पोहोचली आहे ती 58-58 या धावसंख्येवरती. सुरुवात खराब झाली आहे 5व्या ओव्हरमध्ये बॉलर माधवची. फ्रीड बॉलवरती लिडिंग एज घेतली गेली विकेट किपर बॉलच्या खाली. पण बॅट्समन बचावलाय तिथे. डबल बाइंडेड झाले. देनाजी बाकफूट होती केल्याचा. क्रिप फ्रंटफूट वरती फटका सजवायचा आणि तोपर्यंत बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. हाय तो डॉट बॉल. या वेळेला देखील बॅटची कटा घेतली गेली. फलंदाज होईल बाद. धराजी बाकतो तो पवेलियन. 13 बॉल मध्ये 27 धाव्याचं कॉन्ट्रीब्युशन देत असताना त्याला अपयश आले आणि 58 आकड्यावरती सध्याच्या स्थितीला आज 14 धक्का पोहोचला बॅटिंग करणाऱ्या द्वारली टीमला.
न्यू बॅट्समन मैदानाकडे दाखल होत आहे जगदीश. फ्रीड बॉल वरती देखील तोच फटका इम्प्लिमेंट झाला, बट त्यानंतर लीगल डिलिव्हरी वरती विकेट कीपर भाविक बजागेचं चांगलं कार्य राहिलं, झेल त्याने टिपला. भावेश बजागे आणि मोठा फलंदाज सध्याच्या घडीला मैदानाच्या बाहेर दाखल झालाय, तो म्हणजे धनाजी. 58 ऑन द बोर्ड, 58 धाव आहे धावफलकावरती. ऑन साइड ला उचलला हा बॉल, एक्साइटिंग पॉवर, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. क्षेत्र रक्षक बनून राहील फक्त दर्शक. बॉल त्याच्या डोक्यावरून फ्लाय होतोय सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार षटकारानंतर टीमचा धावफलक पुढे पोहोचत असताना 64 या धावसंख्येवरती जगदीश याने देखील आपल्या अनोख्या शैलीनं इथे इनिंग स्टार्टअप केली आहे. मोठा ब्लास्ट त्यांच्या बॅटमधून, षटकार त्यांना ठोकला बॉलर माधवच्या विरुद्ध आणि 6 धावच्या साथीनं संघ सरकला तो 64 या धावसंख्येवरती. 64 रन ऑन द बोर्ड. ऑन साइडला थांबून फटका एक्झिक्यूट केलाय, फिल्डर जज करतोय, बट त्याचे प्रयत्न पडलेत अपुरे. अमितच्या डोक्यावरून बॉल निघून चालला सीमारेषा बाहेर. हा दुसरा ब्लास्ट षटकार काजगेटो बेनरो जगदीश यांच्या बॅटमधून लागोपाठचा दुसरा षटकार. डगआउट मधून सेट होऊन हा बॅट्समन मैदानामध्ये दाखल झाला की काय असा प्रश्न नक्कीच इथे उपस्थित झाला. लागोपाठचा दुसरा ब्लास्ट षटकारानंतर टीमची धावसंख्या पुढे पोहोचली आहे ती 70 या धावसंख्येवरती. लोबो फुल टॉस, बॉल ऑन साइडला, गॅप मध्ये ढकलला मिडिकिट आणि लॉग ऑनचा फिल्डर अमितची चांगली फिल्डिंग झाली डीप मध्ये. तोपर्यंत 2 धावा अगदी सहजतेने ते कम्प्लीट करत असताना बॅट्समन जगदीश आणि 2 धावेच्या साथीनं टीमचं धावफलक पुढे पोहोचलंय ते 72 या धावसंख्येवरती. स्ट्रायकिंग वरती आहे जगदीश, स्टील 1-2 गो. ऑन साइडला उचलण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये, बॉल सर निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. रन या बॉल वरती मिळणार नाही आणि शेवटच्या बॉल वरती देखील आली आहे ही डॉट बॉल ची मोहर. इनिंग पहिली समाप्त झाली आहे, 5 ओव्हरचं पहिलं सत्र इथे संपुष्टात आलंय आणि 5 ओव्हरच्या अखेरीस बॅटिंग करत असताना द्वारली टीमचा धावफलक धावफलकावरती जाऊन पोहोचलाय ते 4 विकेटच्या नुकसानामध्ये 70 या धावसंख्येवरती आणि 71 धावेची आता आवश्यकता असेल 5 ओव्हर अर्थात 30 बॉल मध्ये. सेवन्टी टू रन आहे स्कोर कार्ड वरती. 73 ला बिन आहे टीम भिवंडी ताडालीला. विनंती आहे द्वारली टीम क्षेत्ररक्षण दोरीत सज्ज करायचंय आणि त्याचबरोबर टीम भिवंडी ताडाली डगआउट मध्ये चेअर्स आहेत तिथे आपण स्थान बनवायचंय. तर 73 धावेचा लक्ष्याचा कशा प्रकारे पाठलाग करेल मैदानामध्ये टीम भिवंडी ताडाली ऐकण्यासाठी जाऊयात मायक्रोफोन वरती रमेश शिंदे सर यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो चेक धोत्रे संघ, तुमच्यासाठी हा लास्ट ऑफिशियल कॉल आहे. नाणेफेके करता जर आपण टॉस का बॉस कशामध्ये उपस्थित राहिले नाहीत तर आयोजन कमिटी जी पॅनल्टी तुम्हाला जाहीर करेल त्या पॅनल्टीचा सामना तुम्हाला करावा लागेल. सेवन्टी थ्री धाब्याचं लक्ष आहे सेकंड इनिंग मध्ये. टीम ताडालीला द्वारली टीमच्या विरुद्ध खेळत असताना आणि 73 धाब्याच्या लक्षाचा अशा प्रकारे पाठलाग मैदानात ते करेल टीम ताडाली ऐकण्यासाठी जाऊयात मायक्रोफोन वरती मेजर गणेशजी ढमके यांच्याकडे. धन्यवाद.
धन्यवाद अच्छा तीसरा दिवस आणि तीसरा दिवसातील तीसरा सामना ताडाली वर्सेस द्वारली द्वारली संघाने 5 षटकार मध्ये 72 धावा आणि विजय लक्ष्य 73 धावांचं ताडाली संघासाठी 30 चेंडू विजयासाठी 73 धावांची गरज हे लक्ष्य कसं पळवतील ताडाली संघ जाऊया दुसऱ्या इनिंग मध्ये अच्छा दिवसामध्ये समालोचनाची धुरा रमेश जी शिंदे महाराज एक शहापूर तालुक्यामध्ये ज्याने आपल्या नावाचा असा दबदबा केलेले शिवव्याख्याते कीर्तनकार प्रवचनकार आणि दीपक बिराडे सर यांचे देखील मनापासून हार्दिक धन्यवाद देतो की आज समालोचन करण्यासाठी त्यांनी मला आमदार चषक 2021 मध्ये संधी दिली जाऊया मैदानामध्ये वैयक्तिक पहिला सांघिक पहिला षटक घेऊन येतोय गोलंदाज निवेश सुंदर अशी फलंदाजी केल्यानंतर द्वारली संघाकडून त्याच पद्धतीने गोलंदाजी होते का पाहूया निलेश आणि पहिला चेंडू चेंडू होतोय मिडॉनच्या दिशेला मात्र क्षेत्ररक्षक तिथे हजार दरम्यान सुंदर क्षेत्ररक्षण होतंय दरम्यान धावून एक धाव वैयक्तिक सांघिक खात एक धावने ओपन करतोय ताडाली संघ मात्र 73 धावांचा पाठलाग करताना कशा पद्धतीने खेळ करावा लागेल याच दोन्ही खेळाडूंनी नियोजन केलं असेल बघूया निलेशचा पुढील चेंडू पुन्हा एकदा सामना करेल आणि पहिला चेंडू बॅटची इनसाइड एज लागून यष्टी रक्षक चोख काउंटर पडतो निर्धाव चेंडू धावसंख्या जागेवर स्थित बिनगडी बाद एक ताडावी संघ प्रथम स्ट्राइकवर गेलेला आकाश पुन्हा एकदा निलेश याच्या गोलंदाजीचा सामना करेल आकाश धोत्रे संघाचा कर्णधार निलेश रसा धोत्रे संघाचा कर्णधार दरम्यानचा एक चांगला असा फटका मिडविकेटच्या दिशेला चेंडू जाते सीमा रेषेपार आमदार चषक 2021चा ताडाली संघाकडूनचा पहिला षटकार होतोय आकाशाच्या बॅटमधून 6 धावांसाठी षटकार डीजे 6 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्या 7 सुंदर असा फटका होता आकाशाच्या बॅटमधून मिडविकेटच्या दिशेला एक शॉर्ट पूट केलेला चेंडू चेंडू विरकावून देतोय सीमारेषेपार 6 धावांसाठी षटकार आणि निलेशचा आता समाचार घेतोय आकाश पहिला चेंडू एक धाव त्यानंतरचा एक बॅटची इनसाइड एज
पुन्हा एकदा निलेश याच्या गोलंदाजी सामना केला आकाश पुन्हा एकदा एक चांगला असा फटका चेंडू येतोय मिडच्या दिशेला वन बाउंस सीमारेषेपार आमदार चषक 2021 चा या इनिंग मधला पहिला चौकार चार धावांनी धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्या 11 बिनगडीबाद ताडाली संघ आता मात्र आकाश निलेशचा समाचार घेताना दिसतोय आणि धावसंख्येला आकार येतोय दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते धावसंख्या 11 बिनगडीबाद ताडाली संघ विजय लक्ष 73 धावांचं घेऊन मैदानात उतरले दोन फलंदाज प्रेम आणि आकाश आता मात्र पुन्हा एकदा काही चांगला असा फटका चेंडू देतोय मिडऑफच्या दिशेला मात्र क्षेत्ररक्षक तिथे हजर केवळ एकच धावावर समाधान मानावं लागेल आकाशाला एक धावने एक धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्या 1-2 12 एकावर 2-12 आता मात्र पुन्हा एकदा स्ट्रायकवर येतोय फलंदाज प्रेम सामना करेल पुन्हा एकदा निलेशच्या गोलंदाजीचा पुन्हा एकदा एक चांगला असा चेंडू पडल्यानंतर कसा उसळी घेतोय एसटी रक्षक आपलं काम चोख पार पडतोय वैयक्तिक पहिल्या षटकाची समाप्ती होते सांगता होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते बिनगडीबाद 12 धावा ताडाली संघ चौदा पॉइंट 50 सरासरीने धावा जमा करायच्या होत्या पहिल्या षटकामध्ये 12 धाव वसूल करतोय ताडाली संघ पुन्हा एकदा स्ट्रायकर होतो फलंदाज आकाश पंच पंच आपण कळवायचंय काय झालं क्षेत्ररक्षण करणारा संघ धोरली संघ याला दोन धावांची पॅनल्टीचा सामना करावा लागेल म्हणजे 71 धावांचा पाठलाग करावा लागेल आता मात्र ताडाली संघ धावसंख्येमध्ये ऍड होते 14 वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक मनीष पडल्यानंतर काहीसा सुंदर असा चेंडू स्विंग होते बाहेरच्या दिशेला बॅटची एज लागून पहिल्या स्लिपमध्ये सुंदर असा झेल पकडतोय आणि पहिला गडी वाद होतोय आकाशाच्या रूपानं ताडाली संघाचा सुंदर असं क्षेत्ररक्षण पावस मिळालं पहिल्या स्लिपमध्ये प्रताप याच्याकडनं सुंदर असा झेल पहिल्या स्लिपमध्ये असणारा प्रताप क्षेत्ररक्षणामध्ये आपला प्रताप दाखवतोय आणि पहिला गडी आणि पहिला हादरा आकाशच्या रूपानं ताडाली संघाला आता मात्र आकाशाची जागा भरून काढण्यासाठी फलंदाज जातोय भावेश सामना करेल मनीषच्या गोलंदाजीचा सुंदर असा चेंडू मात्र पहिलाच चेंडूवर रिव्हर्सचा अटेम्प्ट करतो आणि यशस्वी असा अटेम्प्ट चेंडू जातो फर्स्ट लीगच्या डोक्यावरून थर्ड मॅनच्या रिझनमध्ये चार धावांसाठी चौकार चार धावांनी धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्या 18-1 गड्याच्या मोबदल्यामध्ये ताडाली संघ
सुंदर अशी गोलंदाजी मनीषाच्या रूपानं, डावखुऱ्याचा गोलंदाज चेंडू पडल्यानंतर कसं बाहेर निघते, आउटस्विंग होते, बघूया पुन्हा एकदा मनीष याचा गोलंदाजीचा सामना करेल, पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटॅम्प आणि बॅटची एज लागून यष्टीरक्षक झेल पकडतोय आणि दुसरा गडी बाद होतोय ते ताडोली संघाचा भविष्याच्या रूपानं। भाविशेची जागा भरून काढण्यासाठी फलंदाज जातो भाविक, पहिल्या चेंडूवर रिव्हर्सचा अटॅम्प केल्यानंतर चार धावा वसूल केल्या होत्या भाविशनं, पुन्हा एकदा तोच प्रयत्न मात्र अयशस्वी होतोय। यष्टीरक्षक विनायक चोख कामगिरी पार पडतोय आणि दुसरा गडी बाद होतोय भाविशेच्या रूपानं। आता मात्र एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये, निर्धाव चेंडू धावसंख्या जागेवर स्थित, 18 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ताडाली संघ। भाविक पुन्हा एकदा सामना करेल मनीषाच्या गोलंदाजीचा, आता मात्र रिव्हर्सचा अटॅम्प आणि पुन्हा एकदा गडी बाद होतोय भाविकच्या रूपानं। सुंदर असा झेल पकडतोय जगदीश दोरली संघाचा, ज्यानं दोन चेंडूवर लगातारचे दोन षटकार मारून मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये आपली कामगिरी अचूक पार पाडली असा जगदीश तिसरा गडी बाद होतोय। अमोल कथोरे यांच्या संकल्पनेतून आमदार चषक 2021 पार पडत आहे आजचा तिसरा दिवस, सुंदर असं आयोजन आणि नियोजन, ग्रामीण क्रिकेटचा दर्जा। आता मात्र आपटलेला चेंडू होता पूल करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न बसतो निर्धाव चेंडू, दुसऱ्या षटकाची समाप्ती होते सांगता होते, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 18 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ताडाली संघ। धोत्री संघाचा कर्णधार आणि विहिरे संघाचा कर्णधार कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे, वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरे षटक घेऊन येते गोलंदाज जयेश शेलार, एक नौका असा गोलंदाज दिसतोय दोरली संघाकडून, मात्र सुंदर अशी कामगिरी करताना दिसतोय आतापर्यंत, जखडून ठेवले ताडोली संघाला, दोन षटकामध्ये 18 धावा देऊन 3 गडी बाद केले, तर सुंदर चेंडू पडल्यानंतर कैसा बाहेरच्या दिशेला निघतोय विनायक, आपली कामगिरी चोख पार पडतोय निर्धाव चेंडू धावसंख्या जागेवर स्थित, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा 18, एक आउटस्विंगर गोलंदाज जयेश राउंड द विकेटने चेंडू करतोय, दरम्यानचा चांगला असा फटका चेंडू जातोय सीमारेषेजवळ, मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण
मनीष याचा शत्रुरक्षणातून दरम्यानचा दोन धावा पूर्ण करतोय. दोन धावांनी धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल 20 धावा ताडोली संघ. सुंदर क्षेत्ररक्षण मनीषाच्या माध्यमातून सीमारेषेवर. प्रेम चार चेंडूमध्ये तीन धावांवर खेळतोय. बघा पुन्हा एकदा जयेश. आता मात्र पुन्हा एकदा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. मात्र क्षेत्ररक्षक तिथे हजार दरम्यान धावून एकदा पूर्ण करतोय. सुंदर क्षेत्ररक्षण होतंय बॉर्ली संघाकडनं. एक धावाने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा ताडाली संघ. मोठा धावसंख्येचा पाठला करताना कैशी दमछाक होते इथे ताडाली संघाची. आता मात्र एक मोठा फटका. चेंडू येते सीमारेषेवर. हाताला चाटून चेंडू जाते सीमारेषे पार. धर्मेंद्र वर्मा सर यांचा 6 धावांचा इशारा. षटकार 6 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 27 तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये ताडले संघ. आता मात्र करण फायर होते. दोन चेंडूमध्ये 6 धावा. पुन्हा एकदा एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये पूर्णपणे निर्धाव चेंडू. धावसंख्या जागेवर स्थित. तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा ताडली संघ. सुंदर गोलंदाजी करतोय. मात्र त्याच पद्धतीने बॅट फिरवतो येते करण. बॅटला चेंडू जर लागला तर त्यावर 6 धावांचीच मोहर असेल. बघूया पुन्हा एकदा जयेश ऑन बॉलिंग मार्क. सामना करेल करण. आतापर्यंत तीन चेंडू खेळले आणि धावसंख्या 6. पुन्हा एकदा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि चौथी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये धावबाद होतोय. चौथा गडीबाद होतोय ते 27 या धावसंख्येवर. तीन षटकांची समाप्ती होते सांगता होते. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 4 गडीबाद 27 धावा. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलते. 12 चेंडू आणि विजयासाठी 48 धावांची गरज. म्हणजे 24 सरासरीने धावा जमा कराव्या लागतील प्रत्येक षटकागणिक. पुन्हा एकदा मनीष आणि आता मात्र एक चांगला फटका. स्क्वेअर लेगच्या दिशेला वन बाउन्स. सीमारेषेपार आमदार चषक 2021 या इनिंग मधला तिसरा चौकार. 4 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 31 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ताडाली संघ. वैयक्तिक दुसरं सांघिक चौथं षटक घेऊन येतो गोलंदाज मनीष डावखुऱ्याचा गोलंदाज. ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं. आता मात्र पुन्हा एकदा एक खोलवर टप्प्याचा चेंडू. चेंडू जातोय मिडच्या दिशेला. क्षेत्ररक्षक चुकी करतोय. त्यानंतरचा दुसरा षटक सुंदर असं क्षेत्ररक्षण होतंय. धावबाद होतोय इथे.
तिसरी जाऊ घेता ना काय रे पुन्हा एकदा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता प्रेमेचा पुन्हा एकदा प्रयत्न फसतोय निर्दव चेंडू धावसंख्या 33 या धावसंख्येवर 5 गडी बाद ताडली संघ सुंदर अशी गोलंदाजी करतोय मनीष आणि तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षणाची साथ लाभते द्वारली संघाला पुन्हा एकदा काय मोठा ब्लास्ट चेंडू फिरकावून देतोय आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी षटकार 6 धावली धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होते धावसंख्या 39 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ताराली संघ सुंदर असा फटका होता मिड विकेटच्या दिशेला पॅडल स्वीप केलेला फटका चेंडू जातोय 6 धावांसाठी षटकार आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलतोय 8 चेंडू आणि 34 धावांची गरज पुन्हा एकदा एक चांगला असा फटका मिडच्या दिशेला आणि कॉम्बिनेशन कॅच होते इथे बॉर्ली संघाकडून आणि गडी बाद होतो प्रेमच्या रूपानं 6वा धावसंख्या 39 या आकड्यावर प्रेमेची जागा भरून करण्यासाठी जातो फलंदाज अक्षय स्ट्रायकर येतो फलंदाज हर्षल सामना करेल मनीषाच्या गोलंदाजीचा आता मात्र एक शॉर्ट पुल केलेला चेंडू चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून 4 धावांसाठी चौकार 4 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या 6 गडी बाद 43 वैयक्तिक पहिलं सांघिक 5वं षटक घेऊन येतोय गोलंदाज जगदीश 6 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची गरज असताना प्रथम स्ट्राईकवर येतोय फलंदाज अक्षय 6 चेंडू आणि 30 धावा आपली नौका तैल पिरावर नेईल का ताडली संघाचा फलंदाज अक्षय सामना करेल जगदीशाच्या गोलंदाजीचा आणि पहिला चेंडू चेंडू फिरकावून देतो मिड ऑफच्या दिशेला मात्र क्षेत्ररक्षक तिथे हजर एक धाव धावून पूर्ण दुसरी धाव देखील धावून पूर्ण तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये अक्षय गडीबाद होतोय धावच्या रूपानं 7वा झटका तडाले संघाला आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलते 5 चेंडू आणि विजयासाठी
28 धावांची गरज पुन्हा एकदा स्ट्रायकर येतोय हर्षल आता मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पूर्णपणे निर्धाव चेंडू पुन्हा एकदा समीकरण चार चेंडू आणि विजयासाठी 28 धावांची गरज सुंदर अशी गोलंदाजी जगदीशची धोत्री संघाचा कर्णधार आणि वेरे संघाचा कर्णधार पुन्हा एकदा एक चांगलासा फटका गचाळ असं क्षेत्ररक्षण चंडू जातोय सीमारेषेपार चार धावसाठी चौकार चार धावांनी धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या 49 सात गड्यांच्या मोबदल्यामध्ये ताडावे संघ आता मात्र एक स्वयर मारा लेग स्टंपच्या खूपच बाहेरचा चंडू वाईड चंडू अवंतरच्या रूपाना पहिली धाव येते ते द्वारली संघाकडनं सुंदर अशी गोलंदाजी झाली त्वारली संघाकडनं तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण तेवढी सुंदर फलंदाजी जे तिन्ही क्षेत्रामध्ये आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू चेंडू विरकवून देतो मिडऑफच्या दिशेला क्षेत्रक तिथे हजर धावून काढलेली एक धाव संघाचं अर्धशतक 50 धावा सात गड्यांच्या मोबदल्यामध्ये ताडाजी संघ अजूनही दुसऱ्या इनिंगचा शेवटचा चेंडू बाकी एक चेंडू आणि विजयासाठी 24 धावा धन्यवाद